राम अठवा, थोड़ा पुण्य साठवा, पुण्याईचा चेक घ्या, खुशाल वटवा, राम अठवा। आज्ञा पाळा हो तुम्ही साधू संताची, लावा गोडी मनी राम नामाची। तुम्ही जर ऐकाल तुमचं होईल भलं, मार्ग हा बहुमोल, तुम्ही जगा पटवा, राम अठवा, थोडं पुण्य साठवा, पुण्याईचा चेक घ्या, खुशाल वटवा, राम अठवा। नमस्कार मित्रांनो, रामनवमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हे भजन आमचे गुरुवर्य श्री पारस महाराज जैन यांनी एका चर्चेत सांगितलं होतं। बघा ना किती सुंदर वाक्य आहे, राम आठवा, राम आठवा, रामाला आठवण केली पाहिजे। म्हणून सांगतो दादा, माझ्या शब्दातून काय काय शब्द चुकलं असेल तर मला माफ करा, आणि या जीवनात येऊन नाही काही केलं तर करू नका, मात्र एक फक्त सत्याची वाट धरा, आणि जीवनात येऊन फक्त एकच लक्षात ठेवा की राम नाम न मरा। कारण तोंडामध्ये जर का ठेवलं आपण रामाचं नाम, पूर्ण होतील आपले कोणतेही काम, आणि खिशात सुद्धा पडेल आपल्या मोठ्यातला मोठा दाम, आणि जगामध्ये सुद्धा वाटलेल आपला मोठ्यातला मोठा मन। अहो दादा, दगडावर रामाचं नाव लिहिल्यानं दगडं तर रंगली तर माणसं का तरणार नाही। म्हणून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो, आणि एकच आशा करतो की बाबा, रामाला विसरू नका। धन्यवाद। रामकृष्ण हरी।